आपल्या चिंतनाचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता आपण सहावा आणि सातवा अध्याय सध्या बघत आहोत सहावा अध्याय बघ बघून झालेला आहे पण दोनमधला जे संबंध आहे तो म्हणजे दोघंही अतिशय विख्यात व्यक्ती होते ज्यांचा श्रीरामकृष्णांशी संबंध आला पहिले म्हणजे केशवचंद्र सेन जे समाजाचे नेते आणि खूप प्रसिद्ध व्यक्ती होते आणि सातव्या अध्यायामध्ये आपण बघत आहोत की ईश्वरचंद्र विद्यासागर हे पण खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत होते जोपर्यंत हा अध्यात्माचा संदर्भ आहे तर तिथे आपल्याला त्या दोघांमध्ये साम्य आणि अंतर्देश साम्य म्हणजे दोघे विख्यात आणि भेद म्हणजे की केशवचंद्र सेन हे एका संप्रदायाचे नेते असल्यामुळे समाज संप्रदाय होता नेते असल्यामुळे त्यांचा जो कला आहे मानसिक कला आहे हा स्वाभाविकपणेच अध्यात्माकडे आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण उपासना म्हणतो भक्ती म्हणतो हे दिसतात आहे त्यांनीसुद्धा समाजसुधारणा ज्याला आपण कर्म म्हणतो निस्वार्थ कर्म करणं किंवा स्वा कर्म करणं इतरांसाठी कर्म करणं हा भाग त्यांच्यामध्ये दिसतो काही विधवा विवाहाशे काही ज्या सामाजिक उदाहरणं असतात त्या ब्रह्मसमाजामध्ये थोड्याफार प्रमाणात होत्या आणि विद्वान ते होतेच भाषण द्यायचे व्याख्यान द्यायचे धर्मासंबंधी त्यांच्या कल्पना सांगायचे उपनिषदांवर आधारलेला आधारलेली उपासना म्हणजे त्याचं नाव ब्रह्मसमाज तर ते एक मार्ग तो चोखाळत होते आणि त्याबरोबर ज्या काही गोष्टी येतात त्या सगळ्या त्यांच्या अनुयायी आहेत त्यांना एक दिशा दाखवणं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि थोडीफार त्यांच्यामध्ये ती साधनेच्या परिणामी जे काही प्रगती होते श्रीरामकृष्णाने म्हटलं की त्यांची यांचीच फक्त शेपटी गळून पडलेली आहे बिडकाची शेपटी गळून पडल्यानंतर तो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवर राहू शकतो त्याचप्रमाणे हे आध्यात्मिक भावात पण राहू शकतात आणि प्रापंचिक कार्यामध्ये सुद्धा ते स्वतःला गुंतवून घेऊ शकतात म्हणजे अशा प्रकारे त्यांचं ते थोडं वेगळे पण आणि त्याच भावनेनी त्याच प्रेरणेनी ते रामकृष्णांकडे ओढल्या गेले आणि त्यांचे खूप प्रिय झाले मी आणि काही काही गोष्टी त्यांनी श्री श्रीरामकृष्णनी त्यांच्यामध्ये शिरवण्याचा प्रयत्न केला जितकं शक्य आहे तितकं त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याबरोबर ब्रह्मसमाजाच्या इतर आ, स सदस्यांमध्ये तर हे प्रकारे श्रीरामकृष्णांनी केशवचंद्र सेनांना या मार्गात आणलं किंवा त्यांच्या मार्गामध्ये मा काय ज्या काही त्रुटी होत्या म्हणा किंवा त्यांना काहीतरी आणखी भर टाकायची होती या सगळ्या गोष्टी त्यांनी केशवचंद्रांना समोर ठेवून ते आणि त्यांचा संप्रदाय त्यांनी केलं आणि जे काही थोडंफार झालं आहे ते झाले त्यांच्या थे, बाबतीमध्ये ब्रह्मसमाजामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या पूर्वी नव्हत्या केशवचंद्रशनाच्या जीवनामध्ये सुद्धा ज्या गोष्टी नव्हत्या त्या त्यांच्यामध्ये भरपाई झाली असं थोडंफार आपल्याला आढावा घेतला संपूर्ण गोष्टीचा तर असं म्हणता येईल आणि ह्या सगळ्या कारणांनी श्रीरामकृष्णांचं त्यांच्यावर अतिशय प्रेम होतं मी कारण जे विशेष करून ज्या व्याख्यात मोठ्या व्यक्ती असतात ते मोठं काम करू शकतात आणि त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं तर त्यांच्याकडनं आणखी भरीव कामं होऊ शकतं स्वामी विवेकानंद आहेत श्रीरामकृष्णांचं सगळ्यांकडे लक्ष होतं परंतु विवेकानंदांकडे नंद्राकडे खूप विशेष लक्ष होतं त्यांना घडवण्याचं अगदी फार मोठी जबाबदारी किंवा काम त्यांनी घेतलं होतं आपल्या शिरावर कारण त्यांना माहीत होतं की माझा जो भाव आहे रामकृष्णांचा जो भाव आहे परिपूर्णपणे घेऊ शकणारी पात्र व्यक्ती म्हणजे नरेंद्र विवेकानंद आणि अर्थातच मग जर ब सुपात्र व्यक्ती असेल तर त्याच्यावर जर जास्ती महत्त्व दिलं त्या गोष्टीला किंवा जास्त लक्ष दिलं तयार केलं तर त्याचा परिणाम अर्थातच खूपच थुप मोठा राहील आहे त्याचप्रमाणे केशवचंद्र सेनानं पण त्यांनी तयार केलं पण पुन्हा प्रश्न आलाच की जेव्हा कोणती गोष्ट घडवायची असते की नाही जसं आपण म्हणतो श्रीरामकृष्णनी म्हटलेल्या पुष्कदा वचनामृतामध्ये की मातीला कच्च्या मातीला घड्याचा आकार देणं काय करतं शक्य होतं आणि सोपी पण होतं पण जेव्हा तो मडा घडा जो घडून गेलेला असतो मातीचा मग त्याला आकार देण्याच्या बाबतीमध्ये दे बऱ्याच मर्यादा येतात मी आणि काही मर्यादेपर्यंत ते शक्य होऊ शकतं तीच गोष्ट आपल्याला केशवचंद्र सेनांच्या बाबतीमध्ये दिसते मी जसं म्हटलं की केशवचंद्र सेनांचं खूप प्रेम होतं यांचं पण त्यांच्यावर खूप प्रेम होतं श्रीरामकृष्णही म्हणतात की ते गेल्यानंतर माझा अंगच गळून पडलं खूपच जे अगदी दुःखी झाले शोक झाला या गोष्टी आपण वाचतो ते पुढेही म्हणतात की त्याला जे काही मिळायचं होतं ते ध्यान करायचे त्यामुळे ध्यानाच्या जोरावर त्याला जे काय मिळायचं ते मिळून गेलं आता काय मिळालं थोडी ख्याती जास्ती मिळाली नाव मिळालं आणखी या गोष्टी असतात ज्या प्रापंचिक गोष्टी असतात त्यांना सगळ्या मिळून गेल्या तर ध्यानाच्या जोरावर झाला असं म्हणतात ते नाही आणि काय जो परलोक म्हणा किंवा सद्गती वगैरे जे काय त्या सामान्य माणसापेक्षा नक्की ज्याने काही केलं की नाही कल्याणकृत कष्टीत दुर्गतीम तात ग्छती गीतीमध्ये त्याला कल्याणकृत म्हटलं आहे की नाही हे बेटा अर्जुना ज्यांनी का काहीतरी चांगलं काम केलं सत्कर्म केलेलं आहे की नाही त्याचं फळ काय असतं नाही दुर्गती होते न दुर्गतीम गती त्याची दुर्गती होत नाही याचा अर्थ काय दुर्गती व्हायची नसेल तर सत्कर्म करा कि दुष्कर्म करू नका दुर्गतीम तात गच्छति कि नाही पार्थने वय नामूत्र विद्यते इथे आणि परलोकामध्ये नाश होणं त्याला दुर्गती म्हणतात आपली हानी होणं देखील आपल्या आध्यात्मिक जीवनाची हानी होणं याला दुर्गती म्हटलं आहे गीतेमध्ये म्हणून कोणत्याही पातळीवर कोणत्याही प्रकारचं चांगलं काम केलं आणि चांगलं काम आणि वाईट कामामध्ये फरक करता आला कशाला सत्कर्म म्हणायचं कशाला दुष्कर्म म्हणायचं रावणी म्हणतो मी चांगलंच करतो आहे मी काय वाईट केलं दुर्दंद सरळ सरळ म्हणतो मी काय वाईट केलं तो कृष्णाला खूप शिवाय देतो खूप दोष देतो तूच मायावी आहे कपटी आहे गुरुभंग पर्वामध्ये तो महाभारतामध्ये उपपर्व आहे ते त्याची जेव्हा मांडी भीमाने तोडली गदेनी तो पडल्या पडल्यास भयंकर वेदाना असताना खूप हजेरी घेतो कृष्णाची आणि माझं काहीच चुकलं नाही सगळं तुझंच चुकलं तू कपटी आहे वगैरे बरंच त्याला तोंड सुख घेतो धृतराष्ट्रीय म्हणतो माझं काही चुकलं नाही सरळ सरळ म्हणतोय धृतराष्ट्र माझ्या पुराचा झक्का होता राज्यावर माझं काय चुकलं सगळं झाल्यानंतर बघा शंभर मुलं मेले सगळं झालं आता तो पूर्णपणे हस्त सिंहासनावरून त्याला खाली उतरावं लागलं पांडवांच्या आश्रयाखाली आहे तो सगळंच आहे पण माझं काही चुकलं नाही हा हेका मात्र सोडलेला नाही दुर्धनाने मरताना नाही सोडला नाही आणि जिवंतपणे सोडला नाही माझं काही चुकलं नाही म्हणजे सत् काय आणि असत काय आहे यामधला जो भेद आहे तो करता येत नाही इथेच गीतेमध्ये म्हटलं आहे कृतकृत्यता येत नाही आणि बुद्धिमानसुद्धा होत नाही की नाही माणसं येतच बुद्धवा बुद्धिमान स्यात आपल्याला हा सातव्या अध्यायात आपण बघतो आहे की नाही अतिशय सुंदर अध्याय आहे तसे सगळेच अध्याय वचनामृतातले अगदी महत्त्वाचे आहेत आपल्या हृदयाचा ठाव घेणारे आहेत पण त्यातल्या त्यात काही अध्याय फार सुंदर आहेत असं म्हणावं लागतं कधी कधी नाही जसं गीतेमध्ये सगळेच अध्याय एक एक शब्द सुंदर आहे की नाही आपल्या हृदयाचा ठाव घेणारे आहेत आपल्याला शहाणं करून सोडणार आहेत आपल्याला एक दिशा दाखवणार आहेत पण तरी पण काही काही आहेत त्याच्यातल्या त्यात पंधराव्या अध्यायाला खूप महत्त्व दिलं जातं की नाही म्हणून त्याला शास्त्रच म्हटलं आहे पंधराव्या अध्यायाला की नाही इथे गुह्यतम शास्त्र म्हटलं आहे रहस्य रस्याचं अति अतिरहस्यमय शास्त्र म्हटलं माझ्याकडनं सांगितलं गेलं अर्जुना तू निष्पाप आहेस अनघ संबोधन आहे की इतिगुतम शास्त्रम सगळं शंकराचार्य तिथे भाष्य करताना म्हणतात या अध्यायाला या श्लोकावर की सगळं संपूर्ण गीताच शास्त्र आहे पण त्यातल्या त्यात पंधरावा अध्याय त्याला शास्त्र म्हणून संबोधल्या गेलेलं आहे आणि ते कसं आहे गुह्यतम शास्त्रम इद मुक्तम कर्मणी प्रयोग आहे माझ्याकडनं हे सांगितलं गेलेलं आहे द मुक्तम मया ग की नाही माझ्याकडनं तरी त्या माझ्याकडनं ते सांगितलं गेलेलं आहे नाही शास्त्र आहे हे शास्त्र जर तू जाणून घेतलंस एतच बुद्धवा की नाही हे जर तू जाणून घेतलंस एकाग्रमनाने तर काय परिणाम होईल त्याचा बुद्धिमान स्यात तू बुद्धिमान होशील आणि स्यात तू कृतकृत्य होशील मुक्त होशील नाही तू सफल होशील जीवनामध्ये कृथार्थ होशील त्याला म्हणतात सफलता कृथार्थता नाही दुर्योधनही म्हणतो माझं काय चुकलं आता स्वतःच म्हणतो माझं काही चुकलं नाही धृतराष्ट्र म्हणतो माझं काही चुकलं नाही कंसही म्हणतो माझं काही चुकलं नाही एक नाही पुरुष आहेत प्राचीन इतिहासातले आणि आपल्या आजूबाजूला किंवा हा अर्वाची नीती आहे दोन चार हजार वर्षांचा त्यातही सगळे लोक सतत म्हणत असतो आपण मग आमचं काय चुकलं की नाही तुम्ही दाखवा आमचं चोस सिद्ध करून दाखवा कर्ण म्हणतो माझं काय चुकलं सिद्ध करून दाखवा सिद्ध करण्याची काही गरज नाही पण ते म्हणलं आहे कल्याणकृत नाही सुंदर शब्द आहे की तेमध्ये की हा कल्याणकृत जो आहे हा शब्द फार महत्त्वाचा आहे की नाही त्याचं त्याची कधीही दुर्गती होत नाही इथे दुर्गती शब्दाचा अर्थ आहे त्याला अक्कल आहे विवेक आहे त्याला बुद्धी बुद्धिमान म्हणतात सत आणि असत काय आहे सार आणि असार काय आहे की नाही खरं आणि खोटं काय आहे प्रकाशाने अंधारातला फरक करता आला पाहिजे की नाही नुसतं स्वर्गाला जाणं म्हणजे सद्गती नव्हे की नाही सुद्धा होऊ शकते दुरुजन स्वर्गाला गेला होता काही दिवस आलं तिथे करणे गेला होता काही दिवस आलं तिथे पण ते की सद्गती नव्हे धर्मराज युधिष्ठिर पण स्वर्गाला गेले होते पण ती सद्गती नव्हे तो धर्म आहे आणि तेच आपल्याला आता सातव्या अध्याय दिसेल की नाही की विद्यासागर हे महान आहेत त्याच्याबद्दल काही मतभेद नाही खूप मोठे व्यक्ती आहेत नाही पण खऱ्या अर्थाने मोठं कोणाला म्हणायचं की नाही एक म्हणजे हा जो व्यावहारिक जगामध्ये मोठेपण असतं नाही त्याला फार किंमत असते ते महत्त्वाचं असतं त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही नाही तर मनाची उभारी कमी होते आणि माणसाला जे काही करते त्यांनी जरूर करायला पाहिजे त्यांनी काही तुमच्या अध्यात्माला काही हानी होत नाही कुर्वन्ने वेह कर्म आणि जिजी विशेषतगम समा फार सुंदर आहे ईश्वपनिश्न श्लोक नाही समा म्हणजे संवत्सर हा आयुष्य शंभर वर्ष जगण्याची आयुष्य करा म्हणजे उत्साही आणि पॉझिटिव्ह जागा आम्हाला अध्यात्म करायचं आहे म्हणजे निराश होणं तमोगुण नाही आहे हा खूप मोठा दोष अध्यात्म मार्गावर जे चालतात त्यांच्यामध्ये शिरतो ऐक त्याच्याशी तमोगुणाचा काहीही संबंध नाही आहे आणि माणसं अध्यात्मकडून तमोगुणाकडे घेतात मग स्वामीजी म्हणतात संपूर्ण भारत तमोगुणात गेला आहे आश्चर्य इतकं अध्यात्म इतका धर्म आहे इतके महान लोकं झाले आणि तमोगुणात कसा काय गेला निष्क्रियता येते उपरिषद म्हणतात गीता तर सतत सांगते अर्जुन तमोगुणात गेला होता की नाही तो म्हणतो मला लढायचं नाही आहे लढायला आला आहे क्षत्रिय आहे जीवनभर युद्ध केले त्यांनी त्याच्यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले स्वतःला तयार केलं अगदी तो स्वर्गासुद्धा गेला आपल्या वडिलांकडे गेला शिवाचं युद्ध केलं पशुपतास्त्र घेतलं के काय काय नाही केलं अर्जुनाने आणि आता युद्धाचे भरप्रसंगी आता सुरू होणार प्रवृत्ते शस्त्र शस्त्रसंपानुरुद्दम पांडव आता शस्त्र सुरू होणार सोडणं आता मी धनुष्य घेतलं तो आता म्हणतो मला लढायचं नाही आहे हा तमोगुण आहे की नाही म्हणून कृष्णाने त्याला बुद्धिमान केलं आहे गीता वाचून तो बुद्धिमान झाला आहे लढायला तयार झाला तरी बुद्धी त्याच्याकडे आली आहे की नाही कल्पना करा की तिथे कृष्ण त्याचा सारथी म्हणून नसता समोरच होता ना तो दूर असतात तर त्यांनी कसं काय सहाय्य केलं असतं अर्जुनाला आणि म्हटलं असतं नाही मला लाईट राहायचं आहे त्याची समजूत कोण घातली असती त्याला कोणी त्याला धम त्याची कान उघडणी केली असती आणि कृष्णा हा मित्र होता त्यामुळे तेवढ्या कडक शब्दामध्ये त्याची कान उघाडी करू शकला उपदेश देऊ शकला की नाही समजा तसं नसं झालं काय झालं असतं आपण त्याची कल्पना करू शकतो किंवा कल्पना करू शकत नाही म्हणजे अधर्म वाढला असता धर्म संपला असता साधूंचं सा परित्राण सज्जनांचं सा परित्राण कसं होतं विनाषायाचे दुष्कर्ता मी आपल्याला गीता सांगते आणि वचनाबरोबर सांगतो या सातव्या अध्यायामध्ये आपण बघू की नाही हा जो फरक आहे प्रत्येकजण मुक्त होणार नाही परंतु प्रत्येकाचा मुक्तीचा मार्ग मात्र स्वतंत्र आहे अगदी भिन्न आहे आपण तिथे खूप चूक करतो की नाही म्हणून गीता म्हणते प्रमाद करू नका दुसरं अध्यात आहे आत्मवान म्हटलं आहे त्याला की नाही भव शंकराचार्य म्हणतात नाही आत्मवान व्हा की नाही अप्रमत्तो व्हा तुम्ही कोण आहात हे बघा म्हणून आता विश्वरचंद विद्यासागर आणि केशवनंद सेन की नाही हे दोन भिन्न व्यक्ती आहेत ते नेहमी यायचे केशवचंद्रसेन रामकृष्ण जायचे समाजामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागराकडे ते बुद्धाहून गेले एकदा आणि त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही एकदा पायदुळ झाडा की भारी सुंदर स्थान आहे रासमणीचा बगीचा असं म्हटलं नाही माझ्याकडे आहे म्हणून फार सुंदर आहे आपण ते बघू थोडंसं त्याच्यानंतर शेवटी आढावा घेण्याचा प्रयत्न करूया द्यायचा आपल्याला जर जमेल तर परंतु जसे केशवचंद्रसेन वारंवार येत गेले जात गेले खूप घनिष्ठता आली ऐक तसला प्रकार मात्र घडलेला नाही आहे म्हणजे आता आपण याचा विचार केला तर काय होतं की पुन्हा आलं असते की जी गोष्ट घडून गेली आहे त्याला पुन्हा घडवणं कठीण जातं नाही केशवचंद्रसेन पण घडले गे गेले होते परंतु ज्या प्रमाणात ईश्वचंद्र विद्यासागर घडले होते त्या प्रमाणात घडले होते त्यांच्यावर ज्येष्ठ आहेत श्रीरामकृष्णांच्या वयाने पण ज्येष्ठ आहे आणि असं म्हणता येईल थोड्याफार प्रसिद्धींनी पण ज्येष्ठ आहेत मान्यतेनी ज्येष्ठ आहेत शेवटी काही जगामध्ये सर्वसामान्य लोक जे सर्वसामान्य गोष्टी त्यांच्यासारख्याच घेऊन राहतात त्यांचीच खूप प्रसिद्धी होते ठीक आहे ज्या गोष्टी आपल्याला करता येत नाही त्या निका समजा की खेळाडू आहे आपल्याला नाही खेळतायत क्रिकेट पण एक जण खूप खेळतो आहे खूप प्रसिद्धी पावतो आहे त्याला म्हणतात ना तेंडुलकरला गे गॉड ऑफ क्रिकेट म्हणतात की नाही तो तिशोर होऊन जातो कारण काय लोकांना ते समजू शकतं की बघा मला तर काही एक चेंडू टोलवता येत नाही हा तर प्रत्येक चेंडू टोलवतो सिक्सर मारतो आहे म्हणजे हा नक्कीच काहीतरी गॉड आहे जे आपल्याला जमत नाही ते ईश्वराला जमतो नाही म्हणजे त्याला मान्यता खूप असते कारण सर्वसामान्य माणसाला तेवढं समजतं की नाही पण हे अध्यात्म समजणं हे म्हणजे काहीच नाही की नाही याच्या कितीतरी श्रेष्ठ आहेत त्याला कृतकृत्यता म्हटली आहे कितीमध्ये बुद्धिमान त्याला बुद्धिमान म्हटलं आहे एत बुद्धवा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत की नाही त्यामुळे आपल्याला ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या या संभाषणामध्ये की नाही श्रीरामकृष्णाच्या भेटीमध्ये दिसेल की बुद्धिमान म्हणजे त्याच्याविषयी काही वादच नाही आपण एक दोनमध्ये गेल्यावेळी बघितलं पण आहे ते विद्यासागर म्हणजे विद्येचे सागर असं म्हणतात दयेचे सागर असं म्हटलं आहे की नाही त्यांच्याविषयी काही ते असे फारच विशिष्ट व्यक्ती होते बंगालमध्ये तर प्रश्नच नाही पण भारतामध्ये सुद्धा त्यांच्या विशिष्ट व्यक्तींमध्ये गणना केली जाऊ शकते जसं रवींद्रनाथ आहे यशवचंद्र विद्यासागर आहे केशवचंद्र सेन आहे की नाही असे काही काही व्यक्ती बंगालमध्ये खूप प्रसिद्ध झालेत की नाही तर त्यांच्यामध्ये त्यांची गणना केली जाऊ शकते की नाही परंतु हा जो विषय चालू आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं की श्रीरामकृष्ण त्यांच्या त्या याला पूर्णपणे सन्मान त्याला ॲप्रोबेशन म्हणतात इंग्रजीमध्ये की नाही त्याला मान्यता देतात त्याला पसंत करतात की नाही आणि सगळं करून कुठेच काही असं त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या ज्येष्ठतेला त्यांच्या ज्ञानाला मान्यतेला थोडाही कमीपणा याची येणार नाही याची काळजी घेतात आपल्याला इथं त्यांच्या समाजून सतत दिसेल कशा कशाप्रकारे त्यांच्याकडे गेले की नाही थोडाही उणेपणा कमीपणा येणार नाही याची परिपूर्ण काळजी गे घेतात शेवटपर्यंत की नाही आणि केशवचंद्रे आपल्या विद्यासागरांचं पण मोठे पण जे आहे की त्यांनीसुद्धा श्रीरामकृष्णाला भरपूर सन्मान दिला त्यांचं स्वागत केलं की नाही त्यांना व्यवस्थित निरोप दिला आणि त्यांच्या जे आहे त्यांच्याकडनं जे ऐकलं ते त्यांना खूप आवडलं ते पण त्यांनी सांगितलं जसं ते म्हणतात आज नवीनच गोष्ट मी ऐकली आहे क असंही म्हणतात ते की आज मी एक नवीनच गोष्ट ऐकलेली आहे आता यांना आणखी नवीन गोष्टी काय ऐकण्याची गरज आहे की नाही याच्याविषयी मास्तर महाशांनी म्हटलं आहे की त्यांची समजूत झाली होती कोणाची विद्यासागरांची की विद्यासागर महापंडित षडदर्शने पालथी घातली आहेत म्हणजे अध्ययन करून झालेली आहेत पालथी घाणा वागप्रचार आहे त्यावरून ईश्वरासंबंधी काही जाणणे शक्य नाही असा जणू त्यांचा ग्रह होऊन बसला आहे असे आपले ग्रह होतात आपण खूप अभ्यासवर काही लोकांना आवड असते अध्ययन करण्याची वाचण्याची चांगली आवड आहे ती ती टिकून ठेवायला पाहिजे ऐका नाही पण त्यांना वाटतं की आपण वाचणं केलं आहे सगळं केलं आहे आता आपल्याला काही ऐकायचं राहिलं नाही आणि काही अध्ययन करायचं झालं आपलं सगळं संपलं हा एक काहीतरी ग्रह होऊन बसतो ग्रह म्हणजे चुकीचा ग्रह दुराग्रह चुकीची समज अशी होऊन बसते नाही आता त्याच्या विद्यासागरांच्या विरुद्ध जर बाजूने बघितलं तर श्रीराम सगळं उलट आहे आणि ते असं म्हटलं जातं की ते काही लिहू वाचू शकत नव्हते आणि बहुतेक ठिकाणी आपल्याला काही ते आपण जे त्यांचं चरित्र बघतो वचनाप्रदात बघतो की त्याने हातात एक पुस्तक घेतलं आहे आणि काहीतरी वाचत बसले आहेत कधी किंवा कोणाला वाचून दाखवत आहेत असं काही दिसत नाही त्यांच्या जे काही आहे ते बोलतात आहे उत्स्फूर्तपणे बोलतात आहे आणि मधूनमध्ये समाधी म्हणून जातात आहे त्यामुळे आणि असं असूनसुद्धा त्यांच्यामध्ये तिळ मात्रसुद्धा अहम नाही आहे अगदी अक्षरशः तिळ मात्रसुद्धा नाही आहे हे आपल्याला संपूर्ण वचनामतात दिसेल आणि हेच शिकायचं आपल्याला जन्मभर माणसाने काय शिकायचं आहे की हा जो अहमभाव भाव असतो मी कोणीतरी आहे कोणीतरी आहे म्हणजे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे इतरां जमत नाही ते मला जमतं अहमभावाचे असे अनेक पुटं असतात अनेक लेयर्स असतात तर ते जन्मोजन्म निघत नाही माणसाने त्याला जन्मभरत हाच प्रयत्न करायचा असतो त्यालाच अहम ब्रह्मास्मी म्हणजे अहम हा असतो हा भ्रामक अहम आहे ओके ब्रह्म अस्मी बरोबर आहे ब्रह्म अस्मी हा क्रियापद आहे पण त्या हा अहम हा भ्रामक आहे त्याला काढून टाका फक्त ब्रह्म अस्मीच आहे अहम नावाची गोष्ट नाही आहे आता पण इथे बघूया ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं असला तो आहे जवळपास आठ वाक्य आहेत ते आणि ह्या संपूर्ण अध्यायामध्येच आपल्याला याचं वेगळे पण म्हणजे काय जवळपास तीस वेळा ब्रह्मशब्दाचा उपयोग झाला आहे नाही असं कोणता अध्याय मला असं वाटत नाही की ज्यावेळी एकाच अध्यायामध्ये तीस वेळा ब्रह्मशब्दाचा उपयोग झालेला आहे की नाही म्हणजे जवळपास सत्तावीस अठ्ठावीसमध्ये तर नुसता ब्रह्मशब्द झालेला आहे आणि काही सामाजिक शब्द आहे म्हणजे जोडलेले शब्द आहेत एकदा मास्तरमाशांच्या तोंडी आलेला आहे की जसं म्हटलं आहे की त्यांना असा ग्रह होऊन बसलेला आहे की आता काही जाणणं शक्य नाही पण ब्रह्म शब्दसुद्धा आणि इश्वरचंद विद्यासागरांच्या पण आहे आज एक नवीनच गोष्ट मी शिकलो आणि तीही की ब्रह्म उष्ट झालेलं नाही आता एवढे जाडे पंडित की नाही पण एक नवीन गोष्ट शिकलो मी त्याला खरोखरच जाणवलं की मी इतकं शिकवणे मला एक जी गोष्ट आहे आणि ती खूप अगदी सार आहे ती मात्र मला आज प्रथम कळली की नाही ब्रह्म हे उष्ट झालेलं नाही की नाही म्हणजे श्रीरामकृष्णाचं ते ज्ञान होतं जे बोलणं होतं याच्या समाधी पण आहे बोलता बोलता श्रीरामकृष्ण समाधीत गेले की नाही त्यांनी एक भजन म्हटलं आणि त्याच्यानंतर ते समाधीत गेले ते वेळोवेळी आपल्याला या ग्रंथामध्ये दिसतं आणि नंतर ते बाहेर आले आणि ते पुन्हा बोलतात आहे तर हे सगळं कसं जगा वेगळं आहे नाही नेहमीच्या पठडीतलं नाही आहे संपूर्णपणे अगदी नवीनच असं काहीतरी आहे आणि याची जाणीव येशुरचंद्रांना होते आहे नाही कारण ते काही असे नाही की त्यांना बरेच मोठे मोठे लोक व्यक्ती भेटायला येतात जेव्हा व्यक्ती एवढा मोठा आहे नाही आणि विशेष करून ज्ञानाच्या बाबतीमध्ये आहे आणि विद्वान सर्वत्र पूज्यते स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते राजाला स्वदेशात खूप मान असतो की नाही राजा म्हणजे सर्वोच्च शासक त्याच्याकडे अधिकार असतात त्याच्याकडे पद असतो सत्ता असते की नाही त्याच्याकडे काय नसतं म्हणून त्याचा खूप सन्मान असतो पण त्याचा सन्मान कुठे असतो स्वदेशे पूज्यते राजा राजा पूज्यते स्वदेश स्वदेशे पूज्यते त्याला लोक मानतात कुठे तो तिथे असेल तिथे पण जो विद्वान असतो सर्वत्र पूज्य ते त्याला सगळीकडेच माणूस जगभर असतो त्याचं कारण काय विद्या ही सार्वत्रिक आहे की नाही ते काही तुमच्या फक्त त्या लघु व्यक्तित्वाशी जोडल्या गेलेलं नाही आहे की नाही सत्ता माणसाला मोठं बनवते पण ते लघुपणातलं मोठेपण आहे की नाही पण विद्या मात्र तशी नसते विद्वान हा सगळीकडेच पुरला जातो कारण वि विद्या ही सर्वांना सामावून घेणारी सर्वांच्या जीवनाला स्पर्श करणारी असते त्याच्यामुळे हा खूप मोठा फरक आहे आणि श्रीरामकृष्णांच्या बाबतीमध्ये आपण बघतो आहे की ह्या अध्यायामध्ये संपूर्णपणे एक जसं आपण म्हटलं आत्ता म्हटलं की इथे गुह्यतम शास्त्रम मी तुला अतिशय गुह्यतम शास्त्र अर्जुना तुला सांगतो आहे अनघा तू अगदी सरळ आहे निष्पाप आहे तुझ्यामध्ये काही असूया वगैरे नाही हे सगळे संबोधन गीतेमध्ये येतात अनसूय वगैरे येतात अर्जुनाचं स्थान एक कृष्णाच्या संदर्भामध्ये की कृष्णाच्या दृष्टीतून किंवा संपूर्ण महाभारताच्या दृष्टीतून त्याला महात्माही म्हटलं आहे महाभक्त पण आहे तो सख्य भक्ती आहे कृष्णाच्या बाबतीमध्ये तर त्या याच्यामध्ये त्याला म्हटलं आहे की तुला हे आपण अगदी खूप गुह्यतम गोष्ट कोणाला सांगतो किंवा सांगू शकतो कोणाला सांगू शकत नाही मी फक्त जवळ अतिप्रिय आहे इष्टोसीमे दृढमिती ततो बक्षा ते हितम मला नक्की माहिती आहे अर्जुना की तू माझा खूप आवडतं आहे दृढमिती इष्टी नाही ततो वक्षामी म्हणून तुला सांगतो आहे नाही तर नसतं सांगितलं तुला मी ते म्हणजे तव तुला हितम तुला आणि तुझं त्याच्यात हित आहे बाबा म्हणून तुला सांगतो आहे आणि शेवटी म्हटलं आहे कोणाला सांग सांगू नको ये वाचम नच्या मा आम यो अभ्यसू ते म्हणतात जो पाठविधी आहे कृष्ण म्हणतो ज्याला ऐकायचं नाही त्याला सांगू नका त्याची कदर होणार नाही की नाही बायबलमध्ये आहे डोंट थ्रो दी हे पर्ल्स बिफोर द स्वाईन ऐक्यासमोर पशूंसमोर डुकरांसमोर मोती टाकू नका तो चिरून टाकेल त्याला त्याची किंमत नाही आहे की नाही तसंच इथे आपल्याला दिसतंय की विद्यासागर हे फिलानथ्रॉपिस्ट होते परोपकारी होते हे सगळं आपण बघून झालेलं आहे ते ज्ञानी होते बंगाली भाषेचे जनकच समजतात त्यांना की नाही संस्कृतचे जाळे ते इत्यादी इतकी बऱ्याच गोष्टी त्यांच्या संबंधी सांगण्यासारख्या आहेत आणि नुसतंच नाही तर भारतीय संस्कृती भारतीय दर्शनं भारतीय तत्त्वज्ञान याचा अभ्यास त्यांचा चांगला होता जाळा होता आणि त्यांच्याकडे बरेच लोक नक्कीच येत होते ठीक आणि त्या सर्वांमधले श्रीरामकृष्ण एक जण आहेत की नाही सर्वांमधले श्रीरामकृष्ण एक जण आहेत आणि त्यामुळे श्रीरामकृष्ण त्यांच्याकडे स्वतःहून गेलेले आहेत त्यांनी अपॉइंटमेंट घेतली आजच्या भाषेमध्ये आणि त्यांना आधी कळवून मास्तरांच्या मार्फत ते गेले आणि अगदी गेल्यानंतर आणि शेवटी त्यांचं स्वागत आणि शेवटी निरोप दिला या सर्व यांच्यामध्ये श्रीरामकृष्णांचं आपल्याला एक नवीन व्यक्तित्व दिसतं आहे की नाही ते कशे लोकांना पारखायचे हे फार महत्त्वाचं आहे आणि अर्थातच विद्यासागरांचं पण व्यक्तित्व आपल्याला दिसतं आहे व्यक्तित्व जाणणं फार आवश्यक आहे की नाही शब्द असतात आणि शब्द म्हणजे भाषा विचार आणि त्याच्यामागे तो माणूस असतो नाही हा माणूस फार महत्त्वाचा असतो नाही म्हणून चरित्र वाचणं फार महत्त्वाचं असतं साहित्य वाचायला पाहिजे आणि चरित्र वाचायला पाहिजे कारण चरित्र माणूस माणूस कसा घडला विचार आणि माणूस कसा घडतो कारण घडणं पण महत्त्वाचं आहे नुसते विचार आहे आणि माणूस घडत नाही म्हणजे विचारांनी काही परिवर्तन होत नाही किती महान विचार असले तरी जो बदल घडायला अपेक्षित आहे घडायला पाहिजे तो होत नाही की नाही थोडंसं उदाहरण घेतलं थोडंसा विषय सोडून बोललो आपण तर भारतामध्ये स्वामीजी म्हणतात की हे अध्यात्म परिपूर्ण आहे हा हे अध्यात्म कुठंच नाही आहे अगदी स्वामीजीमध्ये खूप कट्टर आहेत मोक्षमार्ग फक्त भारतातच आहे ज्ञान इथेच आहे बाकी जगामध्ये कुठेच नाही आहे नाही याला खूपच कट्टरपणाचं वाटतं पण ती अगदी वास्तविक स्थिती आहे खरी स्थिती आहे एवढा धर्म एवढं अध्यात्म वेदांतासारखं सर्वोच्च ज्ञान ते जगाचा उद्धार करू शकतं त्याच्या मनाने बाकीचे धर्मसंप्रदाय म्हणजे काहीच नव्हे ऐक नाही प्रायमरीसुद्धा म्हणता येणार नाही मग एवढं असून भारताचं एवढी अवनती कशी झाली हा एक मुद्दा राहतोच नाही याचं कारण स्वामी म्हणतात आपण समजलोच नाही समजून घेण्याचा प्रयत्नही नाही केला की नाही आणि तेही ठीक आहे आणि पुष्कदा तर उलटं समजलं जातं नाही म्हणून ते मग हा जे ईशोपनिषदात म्हटलं जी जी विषय शतकगम सुमारे शंभर वर्ष जगा पन्नास वर्ष कशा आला सत्तर वर्ष कशाला ऐंशी वर्ष कशाला शंभर वर्ष जगा म्हणजे काय करा आशावान म्हणा नैराश्य किंवा याला आपण पेसिव्हिझम म्हणतो तो म्हणजे धर्म नव्हे स्वामी सतत सांगतात ऐक नाही आपण सगळे तमोगुणी झालेलो आहोत आणि जे कर्म करून जा कुर्बननेवेह कर्माणी ऐक नाही आपल्याला का, काय कालचीच गोष्ट आहे काल एक बघ आले होते त्याची चर्चा झाली ते एकदम डिप्रेशनमध्ये गेले काहीच करता येत नाही कशाचा इंटरेस्ट नाही वगैरे म्हटलं म्हटलं ते कुर्बन्नेवेह आणि तुम्ही इह म्हणजे या जगामध्ये आहे दुसरा मंत्र आहे ईशोपनिषदातला की कुर्वन्ने यह म्हणजे इह संसार आहे या जगामध्ये तुमच्या आमच्या जगा राहतो जिथे सतत काही ना काही घडतं असतं प्रत्येक क्षणाला याच संसारामध्ये कर्म, रहा। कर्म जी जी करा म्हणजे कर्मशील राहा अर्थात तो गृहस्थासाठी कर्म आहे म्हणजे तो मंत्र आहे पहिला निवृत्तीचा आहे दुसरा प्रवृत्तीचा आहे ऐक पण कुर्वनने वेह कर्म आणि जिची विषय जगण्याची इच्छा करा मरण्याची इच्छा करू नका नाही नाही तर झालं आपण आता रिटायर्ड व्हायचं आणि मस्त आराम करायचा आम्ही कुठेतरी ब्र वृद्धाश्रमात जाणार आणि भज तसं काही सगळे सगळं नुसत्या कल्पना आहेत की नाही नुसत्या कल्पना आहेत या तसं काय होत नसतं अजून आपण तमोगुणातून घोर तमोगुणात जातो की नाही वगैरे वगैरे याच्यात बरेच काही बोलता येईल पण हा आपल्या जीवनाशी खूप जोडलेला विषय ह्याचा जर आपण दुर्लक्ष केलं याच्याकडे तर काय होतं जसं ते म्हणतात की हाही बिघडतो तोही बिघडतो ह्या लोकही बिघडतो आणि परलोकही बिघडतो ज्याचं अरत्र नाही त्याला परत्र कुठून येणार हे म्हणतात समर्थ म्हणतात तर इथं जर ठीक नाही आहे पलीकडे कसं ठीक होणार हा जो कॉमन सेन्स आहे हा जणू काही हरवला जातो त्याची काळजी आपल्याला इथे श्रीराम घेण्याचा प्रयत्न करतो त्यांचा जो भाव आहे ईश्वरचंद्र विद्यासागराचा त्यामध्ये कुठेही बाधा येणार नाही ते बदलू शकणार नाही ईश्वरचंद्र विद्यासागराचं का आपण काही गुणदोष बघत नाही याच्यामध्ये त्याची तुलना करत नाही पण ही स्वाभाविकपणे जी घडणारी गोष्ट फारच क्वचित घडतं की जे घडलेले आहेत आणि तरी पण त्याच्यात परिवर्तन होऊ शकतं पण ते घडलेले आहेत मी त्याच्यात घडण्याची जी नवीन घडण्याची काहीतरी शक्यता आलेली असते असते ती पण तशी ईश्वरचंद्र विद्यासागरामध्ये आपल्याला दिसत नाही शक्यता कारण ते काय त्यांच्या विशेष करून हा विद्वत्तावर हा भाव असो इतका घालला असतो म्हणून म्हटलंच नाही त्यांना की असाच ग्रहून बसला आहे की याच्या जाणण्यासारखं काहीही नाही आहे ऐक मी इतकं जाणलं आता आणि काय जाणणं पण ते जाणणं म्हणजे जाणणं नव्हे त्याला पूर्णपणे नाकारणं यासाठी भयंकर काहीतरी शक्ती पाहिजे असते आणि इथं पुढे आपण बघू त्यासाठी देवाची खूप मोठी कृपा पाहिजे असते ऐक आता श्रीरामंत ते सांगतील की देवाची मोठी कृपा असल्याशिवाय याच्यातून कोणालाही बाहे हे हे राज्य हे त्यातून भेद करता येत नाही म्हणते आपण गीतेमध्ये बघतोय ना की मम माया दुरत्या ऐक नाही ही माया जी आहे हीच इथे ब्रह्म हे काय विद्या अविद्येच्या पलीकडे मायातीत नाही असं ते श्रीरामकृष्णाने याला सुरुवात केली आहे संभाषणाला सुरुवात केली आहे मम माया दुरत्यया ती तुम्हाला समोर जाऊच देणार नाही एक तर तुम्ही तमगुणातले कार्य करणार रजगुणातली करणार तर मग सत्वगुणातली करणार पण त्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊच देणार नाही त्याच्या पलीकडे जाण्यासाठी तुम्हाला करुणा भाकावी लागेल फक्त हे शब्द आहेत भाषा आहे नाही नाही त्याचा भाव समजून घ्यायला पाहिजे नाही नाहीतर त्याही गोष्टीसुद्धा आपण चुकीच्या पद्धतीने समजून घेतो की नाही देवाला शरण जायला पाहिजे पण ते तर आळस आला तुम्ही तू काही करू नका देवाला शरण जा करू ना भा का म्हणजे काय करू नका असा मुळीच अर्थ नाही त्याचा ही फार महान गोष्ट आहे जेव्हा माणसाचा अहंकार पूर्ण नष्ट होतो व्हायला लागतो तेव्हाच त्याच्यामध्ये ती तो भाव येतो मग तेव्हाच देवाची अनुकंपा होते तेशामेवा अनुकंपार्थ महम तमहा महा नाही मी त्याच्यावर अनुकंपा कितीला शब्द आहे मी त्याच्यावर अनु अनुदाव आहे मी त्याच्यावर अनुकंपा करतो आणि अहम अज्ञान जमतमा हा त्या अज्ञानांमधून ज म्हणजे जन्मलेला तम जो आहे मी त्याचा नाश करतो काय सुंदर भाषा आहे बघा okay एक नाही तेशाम एव्हा अनुकंपा तम त्याच्यावर मी अनुकंपा करण्यासाठी अहम अज्ञान रजमतमा आणि ज्ञानदीपेनं भासवता नाही त्याच्यामध्ये त्याच्या भावनेमध्ये भावामध्ये मी ज्ञानदीप पाजळतो ज्ञानदीप मी तेवन ते त्याचं तेवतो म्हणून हे ब्रह्मज्ञान जे आहे म्हणून मी म्हटलं या अध्यायामध्ये सातव्या अध्यायामध्ये तीसदा ब्रह्मशब्दाचा बहुतेक वेळी ब्रह्मपूर्ण शब्द आला आहे काही वेळी सामासिक शब्द आला आहे त्याच्यामध्ये काही वेळा आणखी ते दोन शब्द जोडले आहेत पण बहुतेक जवळपास तीस वेळा त्याचा उल्लेख येतो आहे म्हणजे फार मोठी गोष्ट झाली एकाच अध्यायामध्ये सहा सातपणामध्ये तीचदा ब्रह्माचा उल्लेख आला आहे कारण काय आहे की इथे अशाच काही बाकीच्या गोष्टी ज्या सामान्य व्यक्तींना सांगितल्या जातात किंवा त्यांना ते समजू शकतात त्यांच्या पातळीपर्यंत पोचू शकतात तसं काही यांना सांगून चालणार नाही म्हणजे श्रीरामकृष्णांचं जे आपण फक्त श्रीरामकृष्णांना कसे बघतो आहे की एक त्यांनी साधना केली तपस्या केली आणि आपलं जीवन देवाला समर्पण केलं समर्पण टाकलं अहंकार केला वगैरे आणि खरीखरी ते, ते निरहंकारी झाले त्या शौचालय साफ करणारा जो संडास आहे संडास साफ करणारा रसिक आहे त्याच्यापेक्षा सुद्धा मी श्रेष्ठ नाही आहे ऐक हा नाही तर आपलं काहीच नसला आपण आपल्यामध्ये श्रेष्ठतेचा भाव येतो त्याच्या परवानगी न घेता कारण तो परवानगी देणार नाही म्हणून आपल्या लांब झालेल्या केसांनी शौचालय साफ करतो त्या काळातले शौचालय ऐक मी तुम्ही कल्पना करू शकत नाही आपण की नाही आपल्या कल्पनेच्या बाहेरचं आहे जगात कसं घडलंच नाही कुठे आपल्याला माहिती आहे अहंकार नको नाही निर्ममो निरहंकार असं शांतीमध्ये गच्छते गीता म्हणते कितीदा म्हटलं आहे गीतेमध्ये ऐक की जो निर्ममो होतो म्हणजे अनासक्त होतो अहंकार सोडतो त्याला शांती प्राप्त होते तो मुक्त होतो की नाही पण आपण कुठे सोडायला बसलो आहे आणि कोण सोडायला बसलेलं आहे की नाही काही नसताना पण शिराघुजीतूनच सुरुवात केली की नाही की त्यांनी शास्त्रांची शब्द अक्षरशः घेतली त्याप्रमाणे अक्षरशः त्यांनी तो अभ्यास केला प्रॅक्टिस केली जीवनात उतरवण्याचा प्रयत्न ते वैशिष्ट्य आहे आपल्याला माहीत खूप असतं पण आपण फारच कमी त्याचा अवलंब करू शकतो हाच फरक श्रीरामकृष्णांच्या आता आपण अवतार वरिष्ठ म्हणतो पण अवतार वर्षसुद्धा त्यांनी सगळंच केलं कशासाठी लिहिलं आहे ती दाखवण्यासाठी की नाही तुम्ही एक आण करा मी सोळा आणे केले म्हणतात ते की नाही म्हणून इथे ते जेव्हा बोलतात आहे की नाही कारण हा विषय अतिसूक्ष्म आहे अतिसूक्ष्म अतिसूक्ष्म आहे की नाही तुम्ही हेच विचार जे आहेत हे जर विद्वानांनी लिहिल्या ग्रंथामध्ये वाचले तुम्हाला प पा, एक पान समजत नाही आहे की नाही इतकं कठीण आहे कारण काय ते मांडताना काय त्या टेक्निकल भाषेत मांडतात त्या पारिभाषिक भाषेत मांडतात स्वाभाविक आहे कारण का ज्यांच्यासाठी ग्रंथ लिहिलेले असतात की नाही पण गीता गीता काय आहे गायी आहेत उपनिषद रूपी गायीचं काढलेलं दुग्ध दुग्धम गीता अमृतम दुग्ध अमृत दूध आहे ते किनी त्याला जितकं करता येईल सोपी सर्वसामान्य व्यक्तींसाठी केलेलं आहे तसंच आपल्याला इथे श्री रामकृष्णांचे जे विचार इथे दिसतील ते अतिशय सोप्या भाषेत केले पण अशी सोपी आहे म्हणजे त्या विचारांची गंभीरता गांभीर्य किंवा ते गीतेमध्ये गुह्यतम म्हटलं आहे ते थोडंसुद्धा कमी होत नाही हे खरंच गमतीदार आहे नाही ह्या वचनात वचणारे आपलं समज सगळं यात काय फार सुंदर आहे सोपी आहे तसं नाही आहे तोच कठीण विषय अतिसूक्ष्म विषय त्यांनी इतक्या यांनी मांडला आहे याचं कारण ते बुद्धीतून आलेलं नाही आहे त्या अनुभूतीतून आलेलं आहे जसं आपले संत असतात ऐक नाही ते कुठे शिकलेले होते ते कुठे महान होते त्यांनी कुठे का काही अध्ययन केलं होतं परंतु जे काही बोलतात ते किती लोकांपर्यंत लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलं याचं कारण काय आहे कारण ते नुसतेच काही अध्ययन केलेले ऐकले नव्हते त्यांनी ऐकलेलं असेल संतांकडून आपल्या गुरूंकडनं किंवा इतर ज्येष्ठांकडून ऐकलेलं असेल परंतु त्यांचा संपूर्ण भर होता अनुभूतीकडे जाण्याचा की नाही ब्रह्मविद्या अनुभव अवसानत्वाच्यासं म्हटलं आहे ही जी ब्रह्मविद्या असते शंकराचार्याने ब्रह्मसूत्रात म्हटलं आहे ही ब्रह्मविद्या आहे अनुभवाकडे घेऊन ती संपली पाहिजे तिथे अनुभव त्याचं अवसान परिसमाप्ती ही अनुभवात झालेली पाहिजे हे संपूर्ण आपली भारतीय तत्त्वज्ञानाची बैठक आहे ठीक नाही आपण नुसते धार्मिक नाही धार्मिक ही सुरुवात आहे नाही उपासना ही सुरुवात आहे त्याचा जर अंत जर होत नसेल अनुभूतीमध्ये तर त्याला विशेष किंमत नाही ते आता आपल्याला ह्या पानांमध्ये बघायला मिळेल ब्रह्म हे वाक्य मनाच्या अतीत आहे ऐके नाही आणि ते मायातीत आहे नाही ह्याचे आपला याच्यावर नुसतं विचार करायचं म्हटलं तर आपल्याला बरंच खोलात जावं लागेल या दुनियेत विद्यामाया आणि अविद्यामाया दोन्ही आहेत या दुनीचा विचार केलाच पाहिजे या दुनियेचा विचार न करून आपण ब्रह्मविद्येकडे प्रवेश करून सळी जाऊ शकत नाही एक नाही या दुनियेमध्ये ब्रह्मज्ञान पण आहे आणि या दुनियेमध्ये तुम्हाला बंधनात टाकणाऱ्या पण गोष्टी आहेत ज्ञानभक्ती आहे की नाही तुम्हाला पाहिजे ज्ञानभक्ती तुम्हाला ज्ञानभक्ती मिळेल आणि संसार कामनी कांचन देखील आहेत की नाही सगळंच काही आहे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला मुक्त व्हायचं तुम्ही मुक्त व्हा नाही तर दुसरा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेच सत आहे आणि असतही आहे चांगलं आहे आणि वाईट पण आहे पण ब्रह्म मात्र निर्लेप आहे फार सुंदर आहे की नाही तुम्हाला काही झालं नाही की नाही तुम्हाला चांगलंचा संबंध नाही आहे वाईटचा संबंध नाही आहे काही संबंध नाही तुम्ही या सर्वांच्या पलीकडे जाऊन मुक्त होऊ शकता की नाही आणि विद्यासागरांना वाटते की ज्ञान म्हणजे फक्त काय ग्रंथ वाचणं आणि त्यांनी यांना म्हटलेलं आहे आपल्या मास्तर महाशयांना खरं सांगू खरं विचाराल ना तर मला तरी निदान असंच वाटतं की या दार्शनिकांना स्वतःचं हृदय यथार्थपणे समजावून देताच आलेलं नाही मास्तर महाशयाने त्यांना जेवढं विचारलं होतं की एक दिवस हिंदू दर्शन कसं काय वाटतं आपल्याला त्यांचा रिस्पॉन्स काय एवढं जाळ्याबिजनाचा रिस्पॉन्स काय की मला समजलं असं नाही म्हणते की नाही ते म्हणत त्यांना समजावून सांगताल नाही मला म्हणून ते साधारणतः उपदेश करत धजावत नसत दिलं आहे की इतरांना धर्मविषयक उपदेश देण्यास विद्यासागर सहसा पुढे सरसावत नसत हा तिषय स्वामी विवेकानंदांनी वचनामताच्या परिशिष्टामध्ये गेलं आहे त्यांना सगळं जमतं परोपकार करणं संसार सगळं जमतं आणि उपदेश देणं मात्र म्हणतात ते म्हणतात हा मग पक्का आहे स्वामीजी त्यावेळी काय बावीस वीस वर्षांचे असतील पण त्याचं निरीक्षण बघा ऑब्झर्वेशन बघा एवढ्या मोठ्या माणसांविषयी ते म्हणतात आहे की नाही काय हा म्हणजे विषय समजणं अतिशय अवघड असतं की नाही कोणता विषय समजणं अवघड असतं पण अध्यात्मविषय समजणं अतिशयच अवघड असतं म्हणून त्याच्याकडे खूप बारकाईने अभ्यास केला कारण त्या जीवनावर परिणाम होतो की नाही माणसं जसंच म्हणतो ना आपण की जे करायचं नाही ते करतात ना जे करायला पाहिजे ते करतात ते घडतच नाही ते आणि मग आपण म्हणतो की हे त्यात काहीतरी गडबड आहे आमच्यात काही गडबड नाही आहे की नाही आम्हाला आम्हाला काही चुक आमचं काही चुकत नाही आहे हे जसं म्हटलं ना उद्गड हे आपलं हृदय जो ऋषींना दोष देतो आपण की नाही ऋषींना दोष देतो आहे इथे तुम्हाला दिसेल की श्रीरामकृष्ण मात्र आता सर्व ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं आठ वाक्य आहे त्याच्यामध्ये आठही वाक्य म्हणजे आठ मंत्र आहेत म्हणजे जसं आपण तत्वमशी अहम ब्रह्मास्मी अय महामा ब्रह्मा, प्रज्ञान म्हणून चार वाक्य वाक्य ना तसेचे आठ महावाक्य समजतं इतकं सुंदर आहे ते पण आपण त्याचा विचार पुढच्या प्रवचनामध्ये करूया ओम निरंजनम नित्यमनंतरूपं भक्तानुकंपाद्रित वै ईशावतारं परमेश मीड्यं रामकृष्णं सरसा नमामि